आपली स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळीमध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. रामनवमीनंतर कामदा एकादशीला नाशिक शहरातील श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून श्रीराम आणि गरुड रथ काढण्याची असंख्य वर्षांची परंपरा आहे. यंदा काळाराम मंदिरापासून काल सायंकाळी 6 वाजता ढोल पथकांचा गजर शंखनाद आणि जय सीता राम सीता असा जयघोष करत रथोत्सवाला प्रारंभ झाला. कुठे पुष्पवृष्टी तर कुठे सडा रांगोळी काही ठिकाणी भजनी मंडळी तर कुठे रामरक्षा पठण मंडळाचा मंत्रोच्चारात अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात भाविकांनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी श्रीराम आणि गरुड रथाचे दर्शन घेतले. तब्बल 7 तास ही रथयात्रा चाललेली होती. या सोहळ्यात 1.5 लाख भाविकांची उपस्थिती असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी देखील रामरथ उत्सवाला हजेरी लावत जय श्रीरामचा नारा दिला. रामाचं रूप धारण केलेल्या बालकाला आपल्या खांद्यावर घेत हेमंत गोडसे हे या रथोत्सवात सहभागी झाले. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील रथोत्सवाला विशेष हजेरी दर्शवलेली होती. दरम्यान यंदाच्या उत्सवाचे मानकरी असलेल्या राघवेंद्र बुवांना सर्वप्रथम फेटा बांधण्यात आला. त्यानंतर परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित नंदन दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आलं. नारळ फोडून त्यांनी आरती करून दास हनुमान मूर्ती मंदिराबाहेर आणली. श्रीराम मूर्ती चांदीच्या पादुका हातात घेऊन राघवेंद्र बुवा यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. त्यानंतर रथ ओढण्यास सुरुवात झाली. दोनही रथ नागचौक गणेशवाडीतून गोदावरीच्या दिशेला मार्गस्थ झाले. गरुड रथ नदी ओलांडून रोकडोबा तालीम संघाकडे आल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर तो नेहरू चौक मेन रोड बोहरपट्टी कपूरथळा मार्गे म्हसोबा पटांगणात आणण्यात आला. म्हसोबा पटांगणात आरती झाल्यानंतर तो रामकुंडाकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर म्हसोबा पटांगणाकडे गाडगे महाराज पुलाखालून श्रीराम रथ आणण्यात आला. तेथे आरती करण्यात आल्यानंतर फटाक्यांची अतिशय सुंदर अशी आतिषबाजी करण्यात आली आणि रामरथ रामकुंड्याच्या दिशेने नेण्यात आला. उत्सव मूर्तींची अमृत पूजा पंचामृत अभ्यंग स्नान अवधूत स्नान आणि महापूजा या ठिकाणी संपन्न झाली. या रथोत्सवासाठी काळाराम संस्थान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ श्री अहिल्याराम व्यायामशाळा रोकडोबा तालीम संघ गुलालवाडी व्यायामशाळा ओकाची तालीम संघ मोहन मास्तर तालीम संघ यशवंत व्यायामशाळेचे मल्लपटू विविध ठिकाणचे पैलवान पदाधिकारी विश्वस्त कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. साधारणपणे रात्री 1:30 वाजेनंतर दोनही रथ काळाराम मंदिराकडे मार्गस्थ झाले. संजय परमार नाशिक न्यूज नाशिक.